नमस्कार. सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं दर्पण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आपलं दर्पण या कार्यक्रमामध्ये पुरोगामी विचाराचे विचारवंत, तसेच इतिहासकार, परत संशोधन करणारे संशोधक, म्हणजे इतिहासावरती संशोधन करतात अशी त्यांची आजपर्यंतची ओळख आहे. विविध चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या पण काम करतायत असे श्रीमंत कोकाटे यांचा आज आपण आपल्या चॅनल न्यूज चॅनलमध्ये त्यांचं स्वागत करूया. आणि मी सर्वप्रथम श्रीमंत कोकाटे सरांना प्रश्न पहिला विचारतो की तुम्ही मागील जवळपास एक 20 ते 30 वर्षापासून पुरोगामी विचाराशी एकरूप झालेले आहात. वास्तविक पाहता तुम्ही शिक्षक होता, तर शिक्षकी पेशा सोडून तुम्ही पुरोगामी विचाराशी समरस कशा पद्धतीनं झाला? जय जिजाऊ, जय शिवराय. मी पूर्वाश्रमीचा शिक्षक आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शरद पाटील अशा सर्व विचारवंतांच्या विचाराचा माझ्या व्यक्तिमत्वावरती आणि विचारावरती प्रभाव पडला. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवळ आपण एका शाळेमध्ये नोकरी करणं जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा समाजामध्ये जो अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहेत, विषमता आहे, आणि धर्माच्या नावाखाली जो गैरवापर केला जातो आपल्या तरुण पिढीचा, इतिहासाची मोडतोड करून समाजामध्ये विद्वेष निर्माण केला जातोय, धार्मिक दंगली घडवल्या जातात, आणि याला कारणीभूत खोटा इतिहास आहे. आणि म्हणून सत्य इतिहास लोकांना समजावा यासाठी मी गेली 20 वर्षापासून लेखन करतो आहे, प्रबोधन करतो आहे, व्याख्यानं करतो आहे. तर हे सर्व करत असताना नोकरी आणि प्रबोधन, नोकरी आणि संशोधन यासाठी मला वेळ मिळत नव्हता, त्यामुळे मी नोकरी सोडून दिली आणि त्यानंतर पूर्ण वेळ संशोधन, प्रबोधन यामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा हे आपल्या महामानवांच्या विचाराच्या प्रसाराचं मी काम करतो आहे, की जेणेकरून इतिहासाचा गैरवापर होऊ नये आणि इतिहासाची मोडतोड करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये आणि मुलांचा, तरुणांचा गैरवापर होऊ नये, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही आता जवळपास गेले 20 वर्षे झालं विविध संघटनेतून काम केलं, पर यापूर्वी आजसुद्धा तुम्हाला संभाजी ब्रिगेडचे, मग मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, या संभाजी ब्रिगेडचे तुम्ही श्रीमंत कोकाटे आणि संभाजी ब्रिगेड अशी एक ओळख निर्माण झालेली आहे, मग संभाजी ब्रिगेडमधून तुम्ही नेमकं बाहेर का पडला? आपल्या माहितीसाठी सांगतो की मी संभाजी ब्रिगेडमधून बाहेर पडलेलो नाही. मी संभाजी ब्रिगेडचा आत्तासुद्धा महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे, ज्याचे आता महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आहेत, याचा मी महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता आहे आणि संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून काम करायला मला आनंद वाटतो. कारण संभाजी ब्रिगेडची भूमिका ही जातवादी, जमातवादी किंवा धार्मिक विद्वेषाची भूमिका नाही, तर संभाजी ब्रिगेडची भूमिका ही संविधानातली जी मूल्य आहे ती, त्या मूल्याला धरूनच संभाजी ब्रिगेड काम करतं. समता, बंधुता, स्वातंत्र्य या धर्मनिरपेक्षता या मूल्यावरती संभाजी ब्रिगेडचा नितांत विश्वास आहे. आणि संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत जी या प्रतिगामी शक्तीच्या विरुद्ध जी आक्रमकता ठेवलेली आहे ते अत्यावश्यक देखील आहे. कारण महाराष्ट्रातील तरुणांचा छत्रपती शिवाजीराजांचा खोटा इतिहास सांगून आपल्या राज्यातील प्रतिगाम्यांनी या तरुणांना वापरलेला आहे. परंतु गेली 15 ते 20 वर्ष आपण जर का महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर संभाजी ब्रिगेडचं खूप मोठं योगदान आहे. मराठा समाजातील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, संभाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी जोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. आणि त्या संभाजी ब्रिगेडचा मी आज देखील सामाजिक संभाजी ब्रिगेडचा मी प्रवक्ता आहे. म्हणजे काही व्यक्तींनी त्याचा राजकीय पक्ष केला, राजकारण वाईट नाही, राजकारण चांगलंच आहे, राजकारणामध्ये आपल्या पुरोगामी विचाराचे लोक आले पाहिजेत, परंतु मी राजकीय संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता नाही, तर सामाजिक संभाजी ब्रिगेड ज्याचं नेतृत्व प्रवीणदादा गायकवाड करतात त्याचा मी राज्याचा प्रवक्ता आहे.
आपल्याला कोकाटे सरांनी सांगितलं की मी संभाजी ब्रिगेडचाच प्रवक्ता म्हणून आजही आहे आणि पूर्वीही संभाजी ब्रिगेडचा, पण सामाजिक आणि राजकीय फक्त याच्यामध्ये दोन विभाग झालेले आहेत आणि फक्त सामाजिकमध्ये प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिकमध्ये काम करतो असं सांगितलं. तर सर, मला पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही विचारामधल्या किंवा विचारवंतांचा नेमका फरक काय असतो हा पण मला एकदा फरक जनतेला सांगायचा, तर आपल्याकडून तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? पुरोगामी विचारधारा ही प्रगमनशील, सुधारणावादी आणि विवेकवादी अशी विचारधारा आहे की ज्या विचारधारेचा विश्वास या देशातील जी सुरुवातीच्या काळामध्ये स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती, म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणारी, आदर करणारी, ही स्त्रियांचा सन्मान करणारी विचारधारा म्हणजे पुरोगामी विचारधारा. बुद्धाचा विचार, महावीराचा विचार, संत रोहिदास, संत नामदेव, गुरु नानक, कबीर, ते अलीकडच्या काळामध्ये फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा ही पुरोगामी विचारधारा आहे. पुरोगामी विचारधारेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल, तर पुरोगामी विचारधारा ही वेदप्रामाण्य मानत नाही. पुरोगामी विचारधारा ही बुद्धिप्रामाण्यवाद मानते. विज्ञानवादावरती पुरोगामी विचारसरणीचा विश्वास असतो. म्हणजे जे काही समाजामध्ये घडतं किंवा निसर्गामध्ये घडतं त्याला कुठली दैवी शक्ती किंवा चमत्कार कारणीभूत नाही, तर या पाठीमागं कारण कार्यभाव आहे, जे बुद्ध म्हणाले होते प्रतीत समुत्पाद. जगामध्ये ज्या घटना घडतात, सूर्य का उगवतो, पाऊस का पडतो, अपघात का होतो, महापूर का येतो, पुत्रप्राप्ती का होते, पुत्रप्राप्ती का होत नाही, अपघात का होतो, या सगळ्या घटनांच्या पाठीमागं कारण आहे, चमत्कार नाही. तर चमत्कारावर विश्वास न ठेवता बुद्धिप्रामाण्यवादावरती विश्वास ठेवणं म्हणजे पुरोगामीपणा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरोगामी विचारधारा ही समतेवरती विश्वास ठेवते, स्त्रियांचा सन्मान करते, इतरांच्या मताचा सुद्धा समजून घेते. म्हणजे पुरोगामी विचारधारा ही हटवादी नसते, मी सांगतोय तेच खरं, तुम्ही ते मान्यच केलं पाहिजे, यावरती पुरोगामी विचारधारा विश्वास ठेवत नाही. तर मध्यम मार्ग, बुद्धिप्रामाण्यवाद, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचा आदर, स्त्रियांचा सन्मान, ही आहे पुरोगामी विचारधारा. आता प्रतिगामी विचारधारा काय आहे, तर त्यांना समता मान्य नाही. प्रतिगामी विचारधारा ही ज्याला आपण मूलतत्ववादी म्हणतो, म्हणजे अमुक अमक्या धर्मामध्ये, धर्मग्रंथामध्ये असं लिहिलंय म्हणजे त्यामुळे ते सत्यच असलं पाहिजे आणि त्यामुळे खरा एखादा विचार पुढे आला तरी तो स्वीकारायचा नाही, याला म्हणायचं प्रतिगामी. प्रतिगामी विचारधारा आपल्या देशाचा विचार केला तर ती धर्मांध आहे. धर्मांध या अर्थानं की धर्मात जे धर्मग्रंथाचे सांगितले, म्हणजे उदाहरणार्थ वेदामध्ये असं लिहिलंय की स्त्रियांचा जन्म सेवेसाठी आहे आणि मुलगा जन्माला आला पाहिजे असं वेद सांगतात. पुराणामध्ये स्त्रियांची निंदा नालस्ती केलेली आहे, ते आपल्याला मान्य नाही, पुरोगामी विचारधारेला मान्य नाही. पण प्रतिगामी विचारधारा वेदामध्ये पुराणामध्ये जे लिहिलंय ते खरंच आहे, योग्यच आहे, असा एक हटवाद प्रतिगामी विचारधारेकडे असतो. प्रतिगामी विचारधारा ही विषमतेवरती आधारलेली आहे, म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा मग क्षत्रिय, त्यापेक्षा कनिष्ठ आहे, क्षत्रियापेक्षा वैश्य कनिष्ठ आहेत, वैश्यापेक्षा शूद्र कनिष्ठ आहे. वर्णाश्रम धर्मव्यवस्थेवरती आधारलेली अशी विचारधारा म्हणजे प्रतिगामी विचारधारा. प्रतिगामी विचारधारेला बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद मान्य नसतो. म्हणजे जे काय घडतंय ते दैवी शक्ती आहे, चमत्कार आहे, हे यावरती त्यांचा विश्वास असतो. जे विज्ञानाने केलेली क्रांती, विज्ञानाने केलेली प्रगती, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना मान्य नसतो. स्त्रियांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान त्यांना मान्य नाही. म्हणून प्रतिगामी विचारधारेतले लोक ज्यावेळेस पुरोगाम्यावरती तुटून पडतात, त्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या आईला शिवी देतील, बहिणीला शिवी देतील, पत्नीची निंदा नालस्ती करतील. जे जे स्त्रियांची निंदा नालस्ती करतात ते प्रतिगामी, मग ते कुठल्याही धर्माचं असू द्या. तर पुरोगामी म्हणजे सुधारणावादी आणि प्रतिगामी म्हणजे जे सुधारणावादी नाहीत, जे मागासलेल्या विचाराचे आहेत, त्याला प्रतिगामी म्हटलं पाहिजे. थोडक्यात असं सांगितलं की कोकाटे सरांनी की पुरोगामी विचारसरणीचा व्यक्ती म्हणजे चिकित्सक बुद्धीचा, म्हणजे की एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या व्यवसायावर, एखाद्या सर्व गोष्टीची चिकित्सा करून तो परिपूर्ण असणारा व्यक्ती म्हणजे जवळपास पुरोगामी विचाराचा आहे. आणि प्रतिगामी म्हणजे की परंपरा, जुनाट ज्या काही गोष्टी आहेत त्याही त्याच्याशी एकनिष्ठ किंवा घनिष्ठ संबंध असणारा किंवा एकत्र एकरूप झालेला व्यक्ती म्हणजे प्रतिगामी. अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याकडं कोकाटे सरांनी
सरांनी केलेला आहे. मी परत एकदा कोकाटे सरांना असा एक प्रश्न विचारतो की सध्या पुरोगामी विचाराच्या आणि प्रतिगामी विचारांची सध्या खूपच म्हणजे अस्वस्थता वाढलेली आहे, मग पुरोगामी विचारवंतांना अशा पद्धतीचं एक खूप मोठं भीतीदायक असं वातावरण काही समाजकंटकाकडून किंवा काही लोकांकडनं केलं जातं, यावर नेमकं आपलं मत काय? पुरोगामी विचारधारेला आताच धोका असं नव्हे. आज पुरोगामी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांची हत्या होऊन आज 5 वर्ष झाली. 20 ऑगस्ट आज आपण बोलतोय तो दिवस 20 ऑगस्टचा आहे. 5 वर्ष त्यांच्या हत्येला झालेले आहेत. आज ज्या पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली त्याच पद्धतीनं कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर M.M. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या 4 विचारवंतांची विवेकवाद्यांची हत्या आपल्या देशातल्या सनातन्यांनी प्रतिगाम्यांनी केलेली आहे. आज आपण वेगळ्या प्रकारची माध्यमं वापरतो, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, आणि त्यामुळं वेगाने ही माहिती समाजामध्ये पोचते. म्हणजे पुरोगामी विचारवंतावरती आजच हत्या झाल्या असं नव्हे, आजच हल्ले झाले असं नव्हे. पुरोगामी विचारवंत पुरोगामी विचारधारेला आजच त्रास दिला जातो असं नव्हे, तर पूर्वीसुद्धा आपण जर का पाठीमागचा इतिहास जर का भारताचा पाहिला तर चार्वाक नावाची विचारधारा, लोकायत नावाची विचारधारा आपल्या देशामध्ये होती. त्या चार्वाक लोकायत विचारधारेवरती देखील हमले या प्रतिगाम्यांनी केलेले आहेत. बुद्ध महावीरांचा सुद्धा छळ या प्रतिगाम्यांनी केलेला आहे. सम्राट अशोकांना सुद्धा या प्रतिगाम्यांनी विरोध केलेला आहे. सम्राट अशोकाचा नातू राजा भरद्रथाची तर हत्या भर दरबारामध्ये पुष्यमित्र शुंग यांनी केलेली होती. जो पुष्यमित्र शुंग हा प्रतिगामी होता, ब्राह्मण होता, आणि या पुष्यमित्र शुंगानं सम्राट अशोकाच्या नातवाची हत्या केली आणि त्याच्याच काळामध्ये त्यानंतर मनुस्मृती हा विषमतावादी ग्रंथ लिहिला, ज्या मनुस्मृतीनं वर्णव्यवस्थेचं विषमतेचं समर्थन करून आपल्या देशातील शूद्राते शूद्र जना आज आपण बहुजन म्हणतो अशा बहुजन समाजावरती खूप मोठे अन्य अत्याचार केले धर्माच्या नावाखाली. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी पुरोगामी विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये संत कबीर आहेत, संत रोहिदास आहेत, संत रामदेव आहेत, चक्रधर महाराज आहेत, महात्मा बसवेश्वर आहेत, अशा सर्व संतांचा छळ या प्रतिगाम्यांनी केलेला आहे. अगदी संत तुकाराम महाराजांची हत्या सुद्धा या प्रतिगाम्यांनी केलेली आहे. ते वैकुंठाला गेले नंतर अपप्रचार केला, पण संत तुकारामासारख्या एक महान संताची ज्यांनी 5000 अभंग लिहिले, लोकांचं प्रबोधन केलं, त्यांना वयाच्या 42व्या वर्षी ठार मारलं, म्हणजे तुकारामाची हत्या केली. चक्रधरचा शेवट अत्यंत निर्दयपणे केलेला आहे. महात्मा बसवेश्वरांचा सुद्धा यांनी छळ केलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जर का आपण पाहिलं तर महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे. म्हणजे सनातन्यांचा धोका आताचा आहे असं नव्हे, तर प्राचीन काळामध्ये सुद्धा, मध्ययुगीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये देखील या सनातन्यांनी पुरोगामी व्यक्तींचा, पुरोगामी विचारधारेचा छळ केलेला आहे. आपण जर का प्राचीन इतिहासामध्ये पाहिलं तर बळीराजा नावाचा अत्यंत लोकप्रिय शेतकऱ्यांचा राजा होता. या देशामध्ये सर्वांना समान हक्क दिला पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे असा समविभागी, आपल्या राज्याच्या उत्पादनाचा समान भाग करणारा आणि समान वाटप करणारा असा समविभागी राजा बळीराजा होता. त्या बळीराजाची हत्या वामन नावाच्या सनातन्यांनी केलेली होती. आणि म्हणून आज देखील आपल्या देशामध्ये बळीराजाला म्हटलं जातं, इडापिडा टळो बळीच राज्य हो. त्या बळीराजाची हत्या प्रतिगामी असणाऱ्या, सनातनी असणाऱ्या वामनाने केलेली आहे. परशुराम नावाचा जो सनातनी होता त्या परशुरामाने या देशात, या जगातली पृथ्वी निक्षत्री केली असं म्हणून सांगतात. अतिशयोक्ती जरी असले तरी या परशुरामाने अनेक लोकांचा छळ केला, अनेक लोकांच्या हत्या केल्या. हिरण्याक्ष, हिरण्यक्षपू हे बहुजन समाजाचे महापुरुष आहेत, तर त्यांच्यासुद्धा हत्या आपल्या देशामध्ये करण्यात आलेल्या आहेत हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये विस्ताराने मांडलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्र, अत्याधुनिक शस्त्र, म्हणजे जे आधुनिकीकरण आहे अलीकडच्या काळामध्ये, जे टेक्नॉलॉजीमधलं, शस्त्रास्त्रामधलं, मीडियामधलं, या टेक्नॉलॉजीचा वापर करून आधुनिक काळामध्ये सुद्धा प्रतिगामी बळकट झालेले आहेत. आणि त्याचा वापर करून हे पुरोगामी चळवळीला
नष्ट करण्याचा प्रयत्न आज देखील धर्माच्या नावाखाली केला जात आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या आपल्या देशातील सनातन्यांनी केलेली आहे. जसा जगाला इसिसचा धोका आहे, तालिबान्यांचा धोका आहे, आपल्या देशाला नक्षलवाद्यांचा धोका आहे, तसाच आपल्या देशाला या मनोवादी सनातन्यांच्या दहशतवादाचा सुद्धा तेवढाच धोका आपल्या देशाला आहे. जर का वेळीच आपला देश, आपल्या देशातील प्रशासन व्यवस्था, आपल्या देशातील पोलीस यंत्रणा, आपल्या देशातील गुप्तचर यंत्रणा आणि जनता यांनी वेळीच जर का लक्ष नाही घातलं तर आपल्या देशाचा सिरिया होईल, अफगाणिस्तान होईल आणि आपला एक देश, एक विध्वंसक देश, म्हणजे जे आपल्या संविधानाने सांगितलेलं धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरती आधारलेले आपला जो देश आहे, हा देश ही लोकशाही, संविधानिक लोकशाही नष्ट करून एक धार्मिक देश निर्माण करण्याचा, सनातनी देश निर्माण करण्याचा प्रयत्न आज वेगाने होतो आहे आणि तो आपण सर्वांनी रोखला पाहिजे. तुम्ही अभ्यासक आहात, इतिहासाचे अभ्यासक आहात, बऱ्याच विषयावरती तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यासही करता, मग नेमका पुरोगामी पुरोगामी विचारवंतांना अशा पद्धतीनं ह्यांचं त्रास देण्याचं, प्रतिगाम्यांचं किंवा ठराविक घटकाचं त्रास देण्याचं नेमकं कारण काय असू शकेल? मुळात तर आपल्या देशामध्ये पुरोगामी विचारधारेतून काय होईल तर समाजा गुलामगिरीतून बाहेर पडेल. मग गुलामगिरी कोणत्या प्रकारची असते? मानसिक गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी, सांस्कृतिक गुलामगिरी असते, राजकीय गुलामगिरी असते. पुरोगामी विचारधारा जर का जनमानसामध्ये रुजली तर समाज हा मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडेल. मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलेला समाज हा आपला शैक्षणिक विकास करतो, आर्थिक विकास करतो, सांस्कृतिक विकास करतो, तर तो डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर होऊन शिक्षण घेऊन प्रशासनामध्ये जातो, मग तो न्यायव्यवस्थेमध्ये जाईल. तो जाऊ नये म्हणून त्याला धर्माच्या नावाखाली अडकून ठेवायचं, त्याला गुलाम बनवायचं. मानसिक गुलाम बनवलं जातं, त्याचं आर्थिक शोषण केलं जातं, त्याच्यावरती सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित केलं जातं आणि सर्व पातळीवरचा गुलाम झाला की तो राजकीय गुलाम होतो आणि मग राजसत्ता घेणं सोपं जातं. जे या देशातले सनातनी आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे, 3-3.5%, आणि ते काय आपल्या देशामध्ये विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येऊ शकत नाहीत. मग ते काय करतात? हे मनोवादी 3.5% लोक, 75% बहुजन समाजाला जे स्वतःला हिंदू समजतात, हिंदू म्हणून घेणाऱ्या SC ST OBC NT म्हणजे मराठा, माळी, धनगर, सुतार, जाट, पटेल, यादव, कुर्मी, कायस्थ, रेड्डी, अग्री या समुदायाला हिंदुत्वाच्या नावाखाली 15% मुसलमानांची भीती दाखवतात. हिंदू मुसलमान असा संघर्ष निर्माण झाला की पोलरायझेशन होतं आणि तो संघर्ष निर्माण करण्यासाठी इतिहास खोटा वापरला जातो. मग खोटा इतिहास सांगायचा, दोन समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करायची, ध्रुवीकरण करायचं आणि ध्रुवीकरण केलं की या 75% लोकांवरती राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असं वर्चस्व प्रस्थापित करणं सोपं होतं. आणि म्हणून हा खोटा इतिहास सांगून गुलाम बनवलं जातं आणि एकदा माणूस गुलाम झाला की मग यांच्यावरती धार्मिक, प्रशासकीय, राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं जातं. हा उद्देश यांचा आहे. आणि दंगलीमध्ये बहुजन समाजाची मुलं मारायची. आता जे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याकांडामध्ये जे संशयित आरोपी सापडलेले आहेत त्यामधली जर का नावं पाहिली, राऊत, तावडे, गायकवाड, वाघमारे, अंदुरे, काळे, ही नावं प्रथमदर्शनी तर बहुजन समाजातील वाटतात. म्हणजे बहुजन समाजाच्या मुलांना धर्माच्या नावाखाली दहशतवादी आणि आतंकवादी बनवलं जातं. म्हणजे एक मन आहे, मरायला बहुजन, चरायला भटजन, म्हणजे बहुजन समाजाची मुलं दहशतवादासाठी वापरायची आणि या देशावरती राज्य करायचं, यासाठी हा या समाजाला गुलाम बनवलं जातं आणि खोटा इतिहास. आत्ता कोकाटे सरांनी सांगितलं की आपला देश गुलामगिरीतून मुक्त होऊ नये असंच प्रतिगाम्यांना वाटतंय, असं थोडक्यात त्यांनी सार सांगितला. तर मला परत एकदा कोकाटे सरांना अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की संभाजी ब्रिगेड
फक्त ब्राह्मणांचाच विरोध करतो अशी ही आवई अजून उठवली जाती, किंवा तशा पद्धतीचा तुमच्याकडे बघण्याचा समाजातला एक दृष्टिकोन आहे, किंवा मराठा सेवा संघातील जी काही तुमच्या बरोबरीने काही कार्यकर्ते काम करतात त्यांना सुद्धा अशा अडचणी निर्माण होतात की जेणेकरून आपला म्हणजे आपली एक चळवळ आहे, आपली एक संघटना आहे, फक्त एकाच जातीच्या विरोधात म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधातच लढते, यावर तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे काय? संभाजी ब्रिगेड ही ब्राह्मणाच्या विरोधात लढती अशा पद्धतीचा आरोप केला जातो. आरोप करणाऱ्याने सुद्धा एक आत्मचिंतन केलं पाहिजे की छत्रपती शिवाजीराजेंच्या जयंतीचा वाद निर्माण करणारे ब्राह्मणच कसे काय, छत्रपती शिवाजीराजेंची बदनामी करणारे ब्राह्मणच कसे काय, दादूजी कोंडदेवचा पुतळा काढू नये म्हणून आग्रह धरणारे ब्राह्मणच कसे काय, किंवा त्यांचा पुतळा बसवणारे ब्राह्मणच कसे काय. त्यानंतर आपण जर का विचार केला की शिवाजीराजेंचं बदनामीकारक चरित्र लिहिणारे पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आग्रहाने देणारे फडणवीसच कसे काय, आणि शिवाजीराजांचा खोटा इतिहास सांगून तरुणांना भडकवणारे भिडे किंवा सनातनी यांचे प्रमुख हे कोण आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या देशातील तरुणांना गुलाम बनवणारे, इतिहासाची मोडतोड करणारे आणि इथल्या सगळ्या महापुरुषांचा छळ करणारे हे सगळे ब्राह्मण आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे आपली लढाई कोणाविरुद्ध राहिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की जे काय आजपर्यंत देशातील घटना घडलेल्या आहेत त्या किंवा घडवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे ब्राह्मण असल्यामुळेच तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात काम करता. आता संभाजीराजेंची बदनामी कारक चरित्र कोणी लिहिली, जर का सगळी चरित्र तुम्ही जर का पाहिली तर ते ब्राह्मण आहेत, तर स्वाभाविकपणे लढाई कोणाविरुद्ध राहिली पाहिजे. म्हणजे ही काही जाणीवपूर्वक द्वेषाची लढाई नाही. या देशामध्ये जातीव्यवस्था निर्माण करणारे, वर्णव्यवस्था निर्माण करणारे, धार्मिक विद्वेष निर्माण करणारे जर काही विशिष्ट समूहातील लोक असतील तर ही लढाई कोणाविरुद्ध राहिली पाहिजे. आणि मुळात आपल्या देशातला जो संघर्ष आहे तो संघर्ष नीट समजून घेतला पाहिजे की जो शरद पाटील, कॉम्रेड शरद पाटील मोठे इंडॉलॉजिस्ट होते, त्यांनी देखील मांडले, या देशातला खरा संघर्ष ब्राह्मणी आणि अब्राह्मणी संघर्ष आहे. हिंदू मुसलमान संघर्षच नाही आपल्या देशामध्ये, या देशातला खरा संघर्ष ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असा संघर्ष आहे. कारण वेदामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ज्यावेळेस इथं सिंधू संस्कृती निर्माण झालेली होती, खूप प्रगत अशी संस्कृती होती, स्त्रीप्रधान संस्कृती होती, की ज्या संस्कृतीमध्ये विषमता नव्हती, जातीव्यवस्था नव्हती, स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला जात होता, तर आर्यांच्या टोळ्या आल्या आणि आर्यांच्या टोळ्यांनी इथली सिंधू संस्कृती नष्ट केली. तर इथं जे शेती करणारा, श्रम करणारा जो वर्ग होता त्यांना ते आर्य म्हणाले, अब्राह्मण. जे शेती करतात, कष्ट करतात त्यांना ते काय म्हणतात, अब्राह्मण, असा ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. म्हणजे शेती करणारे, कष्ट करणारे, नवनिर्मिती करणारे अब्राह्मण, स्वाभाविकपणे ऐतखाऊ कोण, तर ब्राह्मणाचा त्याचा स्पष्ट अर्थ होतो, वेदातच तसा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्या देशातील संघर्ष ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असा संघर्ष आहे. आणि जातीय दृष्टिकोनातून आणि विद्वेषातून हा कोणी घेऊ नये, याला काय हा जातीयवाद आहे, हा धार्मिक विद्वेष आहे असं याच्याकडे कोणी पाहू नये. कारण आज सुद्धा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली, काय मुसलमानांनी केली का, शिखांनी केली का, ख्रिश्चनांनी केली, आज देखील जर का या देशातील पुरोगामी विवेकवादी अशा व्यक्तीची हत्या करणारी व्यवस्था जर का ब्राह्मणी असेल, सनातनी असेल, तर मग स्वाभाविकपणे संभाजी ब्रिगेडचा लढा हा या व्यवस्थेच्या विरुद्ध राहणारच. म्हणजे फक्त पुरोगामी विचाराची एक संघ झालेली ही संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. आणि यांनी म्हणजे कोकाटे सर सांगतात की आमची लढाई फक्त ब्राह्मण या जातीच्या विरोधात नाही, किंवा याला जातीचा कलंक कुणी देऊ नये, आम्ही आमचं वर्चस्व किंवा आमचं प्रस्थापित किंवा आमचं जे काय आहे ते सत्य मांडण्याचा समोर आम्ही जगाच्या समोर प्रयत्न करतो, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. की जेणेकरून आम्हाला कुठली समोरची जात पात काय माहीत नाही, परंतु आमच्या समोर जे काय लढताना ज्या पद्धतीनं आम्ही खरं इतिहास मांडत असताना
की ते समोर येत आहेत, ते एकाच जातीचे ब्राह्मण जातीचेच येत आहेत, मग आम्ही काय करणार, अशाच पद्धतीचं त्यांना म्हणावायचं आहे. एकंदरीत त्यांच्या आत्ताच्या मुलाखतीवरून तुरंत लक्षात आलं. परत एकदा मी कोकाटे सरांना असं विचारतो, सध्या परवा काही दिवसापूर्वी संभाजी भिडे म्हणाले की आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतात, यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता ही 21व्या शतकामध्ये सुद्धा हे इतकं खोटं धादांत खोटं आणि चॅनलवरून आणि माध्यमांमधून बोलतात, म्हणजे 21व्या शतकात सुद्धा जर का हे अंधश्रद्धा पसरवत आहेत तर पूर्वी मध्ययुगीन काळामध्ये प्राचीन काळामध्ये या व्यवस्थेनं किती अंधश्रद्धा निर्माण केल्या असतील. हे तुकारामांनी सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती, नवसयासानी मुलं बळ होत असतील, नवऱ्याची काय गरज असं तुकारामांनी सांगितलं. असा विचार सांगणारे संत तुकाराम महाराज आपली पुरोगामी विचारधारा असताना सुद्धा भिडे नावाचे व्यक्ती, ज्यांना तुम्ही संभाजी भिडे म्हणता, त्यांचं नाव संभाजी नव्हे पण मराठा तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी नाव धारण केलं संभाजी, आणि आपल्या बहुजन मराठा तरुणांना वापरण्यासाठी संघटनेचं नाव ठेवलं शिवप्रतिष्ठान. शिवाजी महाराज, संभाजी महाराज घेतले की बहुजन समाजातली, मराठा समाजातली मुलं आकर्षित होतात. तरुणांना फसवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी शिवाजी संभाजी नाव वापरतात. पण शिवाजी संभाजीचा इतिहास सांगून हे भिडेसारखे व्यक्ती कधीही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, भांडण करू नका, संघर्ष करू नका, अशा पद्धतीचा विचार कधी सांगत नाहीत. विद्वेष निर्माण करण्याचं काम सातत्याने केलं जातं. आता आंबे खाऊन जर का मुलं होत असतील तर मग एक आंबा त्यांनी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला द्यावा, म्हणजे आरक्षण तर जन्माला येईल कमीत कमी, मराठा आरक्षण तरी. म्हणजे उघड उघड ही स्त्रियांची बदनामी आहे, पुरुषांची बदनामी आहे. आंबे खाऊन मुले होतात आणि ते पण कुणाच्या शेतातले आंबे, तर भिडेंच्या शेतातले किंवा त्यांचे कोण ब्राह्मण मित्र त्यांच्या शेतातले आंबे खाल्ल्यामुळे मुलं होतात. यातून काय संदेश द्यायचा आहे की पुरुष हे पुत्रप्राप्तीसाठी सक्षम नसतात आणि ब्राह्मणांच्या शेतातलेच आंबे खाल्ल्यानंतर पुत्रप्राप्ती होते. यातून त्यांना असा संदेश द्यायचा आहे की ब्राह्मण इज बायोलॉजिकल फादर ऑफ द बहुजन, हे असं विष पेरण्याचा उद्देश आहे हे समजून घेतलं पाहिजे बहुजन समाजातून. ही बहुजन समाजातील बायोलॉजिकल फादर बनवणं आणि स्त्रियांचं चरित्रहनन करण्यासाठी असं विषारी वक्तव्य भिडे करतात, म्हणजे हे आक्षेपार्ह आहे. आक्षेपार्हच नव्हे तर दखलपत्र हा गुन्हा आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र खात्यातल्या पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, भिडेंना अटक केली पाहिजे, तुरुंगात डांबलं पाहिजे. कारण हे वक्तव्य संविधान विरोधी देखील आहे. कारण संविधान आपलं काय सांगतं, घटनेतील कलम 51, अंधश्रद्धा पसरवणे हा गुन्हा आहे. तुम्हाला अंधश्रद्धा पसरवता येणार नाहीत, ही अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत आणि हा दखलपत्र गुन्हा आहे. नाशिकच्या प्रशासन व्यवस्थेने याची गंभीर दखल घेऊन भिडेंना नोटीस पाठवलेली आहे, त्यांना हजर राहायला सांगितलेलं आहे, ते अजून हजर राहिलेले नाहीत. म्हणजे यांना कायदा मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही, संविधान मान्य नाही, असे सनातनी लोक यांचं थैमान आपल्या देशामध्ये सध्या वाढलेलं आहे. नालासोपरामध्ये जे काही सनातनी सापडलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला आता सध्या, म्हणजे आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण स्वतः कशा पद्धतीनं सांगाल की बाबा खरोखर त्याच्यामध्ये आता सनातन काही संघटना म्हणतात की आमच्यावर अशा पद्धतीनं ATS एक डाव रचला आहे आणि अशा पद्धतीनं आम्हाला याच्यामध्ये विनाकारण आमच्या संघटनेची बदनामी करण्याकरता आमच्याच संघटनेतील काही कार्यकर्त्यांना उचललं जातं, यावर आपलं मत काय? नालासोपारा या ठिकाणी जो वैभव राऊत नावाचा एक सनातनी पकडलेला आहे, ही काय घटना अपवादात्मक नाही, म्हणजे ही पहिल्यांदाच घडलं असं नव्हे. तर यापूर्वी मडगाव बॉम्बस्फोटामध्ये देखील सनातनचा आतंकवादी मृत्यूमुखी पडलेला आहे. यापूर्वी गडकरी रंगायतन या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला होता, त्यामध्ये सुद्धा दोन सनातनी सापडलेले आहेत, त्यातल्या एकाला किंवा दोघाला शिक्षा झालेली आहे, म्हणजे त्याला शिक्षा देखील झालेली आहे. म्हणजे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला एक व्यक्ती सनातनचा जो आहे तो फरार आहे, आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्याकटामध्ये संशयित म्हणून सापडलेले जे वाघमारे आहेत, काळे आहे,
अंदुरे आहे, त्याचबरोबर डॉक्टर वीरेंद्र तावडे आहेत, हे सगळेच्या सगळे सनातनशी संबंधित आहेत. म्हणजे केवळ एक नव्हे, एखादं अपवाद नाही हा, तर हे अनेक लोक जे सापडलेले आहेत ते सनातनशी संबंधित आहेत. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की खूप मोठा घातपात अनेक वेळा यांनी केलेला आहे आणि हत्याकांडामध्ये सुद्धा हे संशयित आरोपी म्हणून पकडलेले आहेत. मग हेच का यांचं राष्ट्र, हाच का धर्म, हीच का यांची संस्कृती? म्हणजे जे लोक विवेकवादानी म्हणजे अहिंसेच्या मार्गाने प्रबोधन करत आहेत त्यांना तुम्ही गोळ्या घालून मारता, हे कुठल्या धर्मात लिहिलेलं आहे? आणि असा धर्म असू शकतो का? या उलट हे धर्माला, हिंदू धर्माला बदनाम करत आहेत. म्हणजे हे सनातनी लोक धर्माला बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातील पुरोगामी लोक सांगतात की यांचा धोका आहे, हे समाजामध्ये विद्वेष निर्माण करतात, धर्माच्या नावाखाली अनेक तरुणांना पकडून त्यांचा ब्रेनवॉश करतात आणि यामुळे पुरोगामी विचारधारेला धोका निर्माण झालेला आहे, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झालेल्या आहेत. त्या जो काळे पकडला पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून कर्नाटक SIT ने, तर त्यामध्ये तर पुढची लिस्ट जी त्यांची लिस्ट आहे, हिट लिस्ट, कोणाकोणाला मारायचंय, त्या हिट लिस्टमध्ये काय कर्नाटकचे विचारवंत आहे काय महाराष्ट्रातल्या 11 जणांची यादी त्याच्याकडे सापडलेली आहे. पोलीस खात्याने ती यादी जाहीर करावी आणि जे कोणी आहेत त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि आत्ताच त्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजेत. दहशतवाद हा कोणाचाही असू द्या, तो तालिबान्यांचा असू द्या, ISIS वाल्यांचा असू द्या, नक्षलवाद्यांचा असू द्या किंवा सनातन्यांचा असू द्या, हा दहशतवाद हा मानवतेसाठी, राष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी धोकादायकच असतो. कुठलाही दहशतवादी असू द्या, त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, त्यांची पाळंमुळं शोधली पाहिजेत आणि त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे. केवळ या जी काही तावडे, वाघमारे, अंदुरे, राऊत यांना पकडले, कळसकर, जोंधळेकर पकडलेले आहेत, केवळ त्यांना शिक्षा होऊन हा प्रश्न सुटणार नाहीत, तर त्या पाठीमागचे सूत्रधार, त्यांना पैसे कोण पुरवतं, त्यांचं ट्रेनिंग कोण घेतं, त्यांची सूत्र कुठून हलतात, तिथपर्यंत पोलिसांनी, CBI नी, SIT नं आणि ATS नी गेलं पाहिजे. जर गांभीर्यानं आताच नाही पाहिलं तर हे भूत देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती बसणार आहे. ज्या आज आपण सिरियाचं पाहतो, काय अवस्था आहे सिरियातल्या, 80 लाख लोकांनी देश सोडला आहे, युद्ध सुरू आहे, रोज कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी माणसं मरू शकतात. अफगाणिस्तानची काय अवस्था आहे, अशीच अवस्था आपल्या देशाची होईल आणि ही आपल्या देशाला, संविधानिक लोकशाहीला खूप मारक आहे. त्यामुळे याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आत्ता पहा की कर्नाटकच्या SIT नं पाळंमुळं शोधायचा प्रयत्न केल्यानंतर कर्नाटक पोलीस महाराष्ट्रापर्यंत पोचले, काळेला अटक केल्यानंतर मग आपल्याकडे ATS, CBI, पोलीस डिपार्टमेंटचं लक्ष गेलं. त्याबद्दल CBIचं, ATSचं, SIT चं अभिनंदन केलं पाहिजे. पण केवळ यांना अटक केली म्हणजे प्रश्न सुटला असं नव्हे, यांना तर शिक्षा झालीच पाहिजे. कुठलंही यामध्ये राजकारण न आणता, म्हणजे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं कोणत्याही स्वरूपाचं राजकारण न आणता हा जो लोकशाहीला धोका आहे तो वेळीच धोका ठिचून काढला पाहिजे आणि ती जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची आहे. सनातन संघटनेचा काही म्हणजे म्हणणं आहे की बाबा आम्ही मालेगाव, ज्या पद्धतीनं आम्हाला मालेगाव प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अडकवलं होतं त्याच पद्धतीनं आम्हाला याही प्रकरणामध्ये अडकवलं जातं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता वैभव राऊतच्या समर्थार्थ आता मुंबईला एक चांगल्या पद्धतीचा 5,000 लोकांनी एक मोर्चा काढला होता, मग याबद्दल पण आपल्याला नेमकं काय म्हणायचं? ही सगळ्या संतापजनक आणि चिंताजनक बाब आहे की जे आतंकवादी, संशयित आतंकवादी म्हणून पकडलेले आहेत, त्या संशयित आतंकवाद्याच्या समर्थनार्थ जर का मोर्चा निघत असेल तर हा पुन्हा आपल्या देशातील संविधानिक लोकशाहीला खूप मोठा धोका आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं अफगाणिस्तानमध्ये, सिरियामध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात, त्यांच्यामध्ये आणि यांच्यात काहीच फरक नाही. जर का तुम्ही यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत असाल, जे सनातनी आतंकवादी सापडलेले त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणं हे मानवतेसाठी धोकादायक आहे, पुरोगामी विचारधारेसाठी धोकादायक आहे,
संविधानिक लोकशाहीसाठी सुद्धा हे धोकादायक आहे. आत्ता तुम्ही परवा ज्या वेळेस मी एक टॉक शो घेतला होता त्या टॉक शोमध्ये एक मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे माऊली पवार आणि जितेंद्र आव्हाड आणि असे अनेक महाराष्ट्रातील बऱ्याच जणांनी सांगितलं की तसं ATS आजपर्यंत कुठंही वैभव राऊतपाशी जे सापडलेले बॉम्ब आहेत किंवा बॉम्बचं जे साहित्य आहे ते कुठं स्फोट करणार होते, कुठं बॉम्ब घडवणार होते असं ATSनं असं अधिकृत अजूनपर्यंत कुठं सांगितलेलं नाही. पण ATSचा एक दावा होता की येणाऱ्या पुढं सणातच कुठंतरी ते बॉम्ब स्फोट करतील अशा पद्धतीचा त्यांचा दावा होता असं बऱ्याच वर्तमानपत्रात व मीडियामधून आलेलं होतं. परंतु मराठा समाजाच्या काही नेत्यांनी किंवा जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हे मराठा समाजाच्या आंदोलनामध्येच यांना या पद्धतीचा स्फोट करायचा होता किंवा बॉम्ब स्फोट करायचा होता, यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? निश्चितपणे जे माऊली पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे आरोप केलेले त्यामध्ये तथ्य आहे. कारण आतापर्यंत 58 मोर्चे मराठा समाजाचे शांततेने निघालेले आहेत, त्यानंतर सुद्धा मराठा समाजानं आपली आरक्षणाची न्याय्य मागणी यासाठी सुद्धा जे मोर्चे काढले किंवा जी आंदोलनं केली ती लोकशाही मार्गानेच केलेली आहेत. कधी तोडफोड हल्ला जाळपोळ मराठा समाजाने केलेली नाही. पण या मोर्चाच्या आडून आता औरंगाबाद या ठिकाणी काही इंडस्ट्रीमध्ये तोडफोड झाली, हल्ला झाला, तिथल्या पोलीस आयुक्तांनी जाहीर केलं की मराठा मोर्चाचा आणि हा जो हल्ला झाला आहे त्याचा काही संबंध नाही, मराठा मोर्चेकरी त्या हल्ल्यामध्ये नाही, तर त्रयस्थ लोकांनी तो हल्ला केला आहे. त्याच पद्धतीने चाकण या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे तो सुद्धा मराठा मोर्चेकरांनी हल्ला केलेला नाही, तर त्रयस्थ लोक आहेत. पुणे या ठिकाणी सुद्धा मराठा समाजातील मोर्चेकरांनी शांततेनं लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन केलं, पण त्या ठिकाणी जो कलेक्टर ऑफिसवरती हल्ला झाला त्यामध्ये सुद्धा संशयित सनातनीच आहेत. नवी मुंबई या ठिकाणी झालेला जो काय हल्ला आहे मोर्चेच्या नावाखाली त्यामध्ये सुद्धा संशयित सापडलेले जे समाजकंटक आहेत. तर ही जागा आहे, या सगळ्या जे काही जितेंद्र आव्हाड किंवा माऊली पवार आरोप करताय त्यांच्या संशयाला आणि त्यांनी केलेल्या आरोपाला या ठिकाणी संशयाला जागा अशी आहे की जे मराठा समाजाचं शांततेनं चाललेलं आंदोलन डायव्हर्ट करणं, मराठा समाजाला बदनाम करणं, आरक्षणाची मागणी दुय्यम ठरवणं आणि मराठा समाज कसा आता आक्रमक आहे, विध्वंसक आहे असं बिंबवून त्यांना बदनाम करायचं. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुमारे 30 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एका समाजातील मागणीसाठी 30 मुलं मृत्युमुखी पडतात, आत्महत्या करतात, त्यावरती चर्चा होऊ द्यायची नाही, त्या गांभीर्याकडे पाहायचं नाही ते गांभीर्य म्हणून. आणि मग हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याचा सुद्धा षडयंत्र आणि कटकारस्थान या सनातन्यांचं 100% असलं पाहिजे. कारण हे काही साधू नाहीत, हे काही साधक नाहीत, तर हे आतंकवादीच आहेत. आणि त्यांनी ह्या आतापर्यंतच्या त्यांच्या मडगाव बॉम्बस्फोट असेल किंवा गडकरी रंगायतनमध्ये केलेला स्फोट असेल, अनेक ठिकाणी त्यांनी स्फोट केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा पूर्व इतिहास पाहता बॉम्बस्फोट करणं हा यांचा उद्देश होता. खरं तर कर्नाटक SIT चं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर खडबडून जागे झाले हे पोलीस खातं आणि त्यांनी सुद्धा मग वेगाने तपासाला सुरुवात केलेली आहे. 5 वर्ष मारेकरी सापडत नाहीत. गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणा, CBI, CID, SIT, ATS यांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि कोणत्याही स्वरूपामध्ये किती जरी राजकीय दबाव आला तर कारण केंद्रामध्ये आणि राज्यामधली जर का सत्ता पाहिली तर हे भिडे भक्तांची सत्ता आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा भिडेंच्या पाया पडतात. त्यामुळे पोलीस खात्याने, गुप्तचर यंत्रणाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या राज्यातला दहशतवाद समूळ नष्ट केला पाहिजे, अन्यथा यातून सर्वांचंच नुकसान होणार आहे. यामध्ये काय फक्त बहुजन समाजाचं नुकसान होणार आहे समजू नका. कारण सनातन्यामध्ये सारंग अकोलकर, सुदनवा जोंधळेकर, त्याचबरोबर भावे असे ब्राह्मण मुलंसुद्धा सापडलेले आहेत या बॉम्बस्फोटामध्ये. त्यामुळे यामध्ये फक्त बहुजन समाजाचं नुकसान होणार असं नव्हे तर ब्राह्मण समाजाचं सुद्धा यामध्ये नुकसान आहे. माणूस म्हणून कोणाचंही नुकसान होऊ नये आणि दहशतवाद, आतंकवाद हा कोणालाही परवडणारा नसतो, तर त्या आतंकवादाचं समूळ उच्चाटन करणं, समूळ नष्ट करणं ही पोलीस खात्याची शासन व्यवस्थेची जबाबदारी आहे.
कोकाटे सरनी सांगितले की फक्त बहुजन समाजाचंच इथं नुकसान होणार नाही, तर त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज ब्राह्मण जातीचंही इथं नुकसान होणार आहे. कारण ब्राह्मण जातीतील ब्राह्मण समाजातील ही बरीचशी मुलं इकडं दहशतवादाच्या किंवा आतंकवादाच्या किंवा ATA विळख्यात अडकलेली आहेत असं त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. तर खरोखरच जो काय कोकाटे सरांनी जो संदेश दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे. फक्त बहुजन समाजालाच नाही, सर्वच समाजातील सर्वच घटकांना लागू होणारा आहे. तर परत एकदा याच प्रश्नावरून मला एक उपप्रश्न कोकाटे सरांना विचारावा असं वाटतो की आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी लावून धरली जाते, परंतु इतक्या पद्धतीचे टोकाचे आंदोलनं केली गेली नाहीत. मग आत्ताच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते ब्राह्मण जातीतले आहेत, म्हणून मराठा समाज इथं आता हे आंदोलनं लावून धरतोय किंवा ही मागणी आपली लावून धरतोय असा एक अपप्रचार किंवा प्रचार होतोय, यावर आपलं मत काय आहे? मराठा आरक्षणाची मागणी ही काय आत्ताची मागणी नाही, गेली 30 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे. 30 वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खत्रे आयोगाला, बापट आयोगाला, सराप आयोगाला आणि नारायण राणे आयोगाला, म्हणजे ही मागणी काय देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री झाले म्हणूनच मागणी पुढे आली असं नव्हे, तर यापूर्वी देखील 30 वर्षापासून मागणी आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तर संभाजी ब्रिगेडने इतकं उग्र आंदोलन केलं होतं की शिवनेरीवरती मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा फोडलं होतं. म्हणजे ही मागणी काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून सुरू आहे असं कृपया कोणी समजू नये, तसा गैरसमज करून घेऊ नये. उलट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची पण आपण कधी मागणी करत नाही. त्यांनी सत्तेवरती राहावं मुख्यमंत्री म्हणून कुठलाही जातीय दृष्टिकोन न ठेवता महाराष्ट्रातला मराठा समाज हा सुद्धा एक या आपल्या राज्याचा घटक आहे, त्याच्या प्रश्नाकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, जाती दृष्टिकोन न ठेवता, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. पण ही मागणी आताच का उग्र रूप धारण करते आहे त्याचं कारण आहे, राणे आयोगाने दिलेलं 16% आरक्षण हायकोर्टाने स्थगित ठेवलेलं आहे, रद्द नाही केलेलं, स्थगित. तर स्थगित का ठेवलं तर 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत की 50%च्या पुढं आरक्षण कसं देता, मराठा समाज राजकारणामध्ये सत्ता कारणामध्ये सहकारामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे शिक्षण सम्राट साखर सम्राट किंवा सहकार सम्राट आहे, राजकारणी आहे, आणि त्यामुळे त्यांना कसं आरक्षण देता. आणि 3रा मुद्दा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे सिद्ध करा, हे 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे 2014 ते 2018 4 वर्ष झाली, दिलेलं आरक्षण ह्या फडणवीस सरकारला टिकवता आलं नाही. आणि जेव्हा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, त्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजून हायकोर्टामध्ये बाजू मांडलेली नाही, जे मराठा समाजाला मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण टिकावं यासाठी यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा कालहरण केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक समाजाला आरक्षण मिळू नये असं धोरण घेतलेलं ठेवलेलं आहे. असा समज नव्हे तर महाराष्ट्रात खात्री निर्माण झालेली आहे, म्हणून समाज उग्र झालेला आहे. आता या ठिकाणी शासनाची जबाबदारी होती की बाजू मांडणं, बाजू मांडलेली नाही. विनोद पाटील सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टामध्ये पाठवलं, हायकोर्टाने राज्य सरकारवरती ताशेरे ओढले आणि तरी देखील बाजू मांडली जात नाही. आता हे सांगतात की आम्ही आयोग नेमला आहे, गायकवाड आयोग. आता आयोग 4 वर्षानंतर नेमतात, आयोगाला 1 वर्ष तर अध्यक्षच नाही, गेल्या वर्षी आयोग नेमलाय 17 आणि म्हणजे आयोग नेमायला उशीर केला, आयोगाला अध्यक्ष लवकर दिले नाहीत आणि आत्ता सांगतात की आयोग आम्हाला आणखीन 3 महिने वेळ मागतोय. जे जाणीवपूर्वक कालहरण करणं हे धोरण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा जे मराठा समाजातील तरुण लोकशाही मार्गाने आरक्षण मागतात तर त्यांना हे कसले छत्र देवेंद्र फडणवीसांचे आणि चंद्रकांत पाटलांची भाषा काय, हे कसले छत्रपतींचे मावळे असं म्हणून जखमेवरती मीठ चोळण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. चंद्रकांत पाटील तर म्हणाले की राज्य सरकारची जबाबदारीच नाही आरक्षण देणं, मग महाराष्ट्र सरकारची जबाबदारी नाही, मग काय आसाम सरकार, कर्नाटक सरकार, तामिळनाडू सरकार का, पंजाब सरकार देणार आहे का मराठा, म्हणजे आई म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी नाही असं म्हणणं, म्हणजे मुलांना सांभाळणं आईची जबाबदारी असं म्हटल्यासारखं आहे. शेवटी शासन सर्वस्व आहे ना, तुम्ही जबाबदारी का झटकता, हायकोर्टात बाजू कोण मांडणार आहे, कुठलं सरकार मांडणार आहे, महाराष्ट्र सरकारलाच बाजू मांडावी लागेल.
राज्य मागासवर्ग आयोग कोणी नेमला? सरकारने नेमलेला आहे. हा जबाबदारी सोडून बेताल वक्तव्य केली आणि वारीमध्ये साप सोडले जाणार आहेत म्हणून मी वारीला येत नाही. आणि तिकडे ते अमित शहाच्या घरी बसले. अमित शहा आले होते त्यांना लोटांगण घालत होते. वारकरी ही वारकऱ्यांची मुलं जी वारीमध्ये येणारे जे लोक आहेत ते वारकऱ्यांची मुलंच आरक्षणाची मागणी करतात ना. आणि मुलं आपल्या आईवडिलांच्या पायामध्ये साप सोडतील का? म्हणजे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदारी वागले नाहीत म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी उद्रेक जो झाला जी 30 मुलांनी आत्महत्या केली त्याला हे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. खरं तर हत्येचा कट या 30 मुलांची आत्महत्या नाही, ही सरकारी धोरणाने आणि यांच्या बेताल वक्तव्याने केलेली हत्या आहे. आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की हायकोर्टामध्ये बाजू मांडणं, तामिळनाडूच्या धर्तीवरती आरक्षण मर्यादा वाढवता येते, शेड्यूल 9 मध्ये टाकायचं, त्याला 31B ज्युडिशियल प्रोटेक्शन मिळेल आणि ती जबाबदारी राज्य सरकारची आहे. इतका गंभीर प्रश्न असताना देखील शिवसेना म्हणते अधिवेशन बोलवा, काँग्रेस म्हणते अधिवेशन बोलवा, तरी सरकार अधिवेशन का बोलवत नाही? मराठा समाजातील मुलांनी मरावं अशी व्यवस्था फडणवीस सरकारने आणि चंद्रकांत पाटलांनी केलेली आहे. आणि म्हणून मी तरुणांना सांगतो आत्महत्या करू नका, लोकशाही मार्गाने आपल्याला लढायचंय. आणि सरकारची जबाबदारी आहे की न्यायालयाला सांगितलं पाहिजे की एखाद्या जातीचे लोक आमदार खासदार आहेत म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही असा क्रायटेरियाच नाही संविधानामध्ये. संविधान काय सांगतं? सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांना रिझर्वेशन. मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास आहे. शिवाजीराजे, संभाजीराजे, तुकाराम महाराज, प्रतापसिंह महाराज, शाहू महाराज यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं, आरक्षण त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणं, तुकारामाची गाथा इंद्रायणमध्ये बुडवणं, या सगळ्या बाबी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे सिद्ध करतात. ही बाजू न्यायालयामध्ये सरकारने मांडायला हवी. आणि 50% जी आरक्षण मर्यादा ही काही संविधानात नाही तरतूद, सुप्रीम कोर्टाने एका जजमेंटमध्ये मर्यादा घातलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा आदर व्यक्त करून मी सांगतो की कायदा तयार करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, तो संसदेला आणि विधिमंडळाला असतो. संसदेमध्ये ही दुरुस्ती करता येते, आरक्षण मर्यादा वाढवता येते. केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात फडणवीस सरकार आहे, गुज्जर, जाट, पटेल आणि मराठा अशा अनेकांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. धनगर समाज, मुस्लिम समाज, शासनाने ताबडतोब पावलं उचलली पाहिजे आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि त्यामुळे 50% मर्यादा ओलांडता येते, आरक्षण मर्यादा वाढवता येते. जे तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे त्यांनी वाढवलं. तामिळनाडू आणि महाराष्ट्र भारतातच आहेत ना, ते भारताच्या बाहेर नाहीत, त्याला आरक्षण मर्यादा वाढवता येते. आणि एखादा समाज गरीब आहे का श्रीमंत आहे तो निकष नाही, तर तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का पुढारलेला आहे हा आरक्षणाच्या साठी निकष आहे. आणि ही बाजू देवेंद्र फडणवीस सरकारने 4 वर्ष झालं न्यायालयात मांडलेली नाही म्हणून उद्रेक आहे. आणि काय म्हणाले, मी 72,000 मेगावरती करणार होतो पण मराठा समाजावरती अन्याय होईल आणि मराठा आंदोलनाला लक्षात घेता मी 72,000 मेगावरती रद्द करत आहे. या स्टेटमेंटमधून मुख्यमंत्र्यांनी विष पेरलं महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये. कारण काय, तर मी 72,000 भरती करणार होतो पण मराठा समाजाचा विरोध आहे असं भासवलं SC ST OBC NT मध्ये. म्हणजे इतर जातीयांना काय वाटलं म्हणजे मराठ्यांमुळं आमच्या नोकऱ्या गेल्या. मुळात 2014 ते 2018 4 वर्ष भरती का केली नाही? जर तुम्हाला मेगा भरती करायची होती तर त्याची जाहिरात दाखवा. तुम्ही अर्थसंकल्पामध्ये काय आर्थिक तरतूद करावी लागते भरती करायची म्हटलं तर, म्हणजे आर्थिक तरतूद केलेली नाही, जाहिरात काढलेली नाही, जी भरती करायचीच नव्हती अशी भरती जाहीर करून त्याचं खापर मराठा समाजावरती फोडायचं, मराठा OBC मराठा SC असा द्वेषभावना निर्माण करण्याचं विष कालवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्यावं. तुम्ही आता बोलत बोलत सांगितलं की चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मराठा समाजाच्या 30 युवकांची हत्या केलेली आहे, हत्येचा कट रचलेला आहे, हा तर एक गुन्हा आहे. तर जो हा गुन्हा आहे हा गुन्हा आपण संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते किंवा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गुन्हा दाखल करावा म्हणून असं पोलीस स्टेशनला कुठल्या पत्र देणार आहात किंवा FIR दाखल करणार आहात का? निश्चितपणे आमच्या राज्याचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि आमचे संभाजी ब्रिगेडचे सगळे पदाधिकारी बसून आम्ही या प्रश्नाकडे सुद्धा गांभीर्यानं
विचार करू, लक्ष घालू आणि शासनाने प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न करू, कारण ही आत्महत्या नसून चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे झालेली मराठा तरुणांची हत्या आहे. आर्थिक निकषावर पण काही नेत्यांमधून किंवा काही वर्गाकडून एक म्हटलं जातं की मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला काही हरकत नाही, यावर आपलं नेमकं मत काय? एखादा समाज गरीब आहे का श्रीमंत आहे हा निकषच नाही. एखादा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का नाही हा खरा आरक्षणाचा निकष आहे. आणि आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, तर आपल्या देशामध्ये सामाजिक समता, आर्थिक समता, शैक्षणिक समता प्रस्थापित करणं यासाठी ही आरक्षणाचं धोरण आहे आपण समजून घेतलं पाहिजे. मुळात संविधानामध्ये आर्थिक निकषाची तरतूदच नाही. संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिस्ट होते, त्यांची PhD सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये, MA सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये, आणि संविधान निर्माण करताना आर्थिक निकषाशी चर्चा झालेली आहे, तरी सुद्धा आर्थिक निकषाशी तरतूद संविधानामध्ये नाही. तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. समजा घटना दुरुस्ती झाली तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकायला पाहिजे. सुप्रीम कोर्टात यापूर्वी असा प्रयत्न झालेला आहे, PV नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये 10% आर्थिक निकषावरती आरक्षण जाहीर झालेलं होतं, सुप्रीम कोर्टाने त्यावरती ते रिजेक्ट केलं, म्हणजे रद्दबादल ठरवलं की आर्थिक निकषावरती आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे 9 जज बेंच बसलं होतं, 9 जजनी त्यावरती सुप्रीम कोर्टातल्या काम केलेलं आहे आणि आर्थिक निकष ठरवता येत नाही. आजचा गरीब उद्याचा श्रीमंत असू शकतो, उद्याचा श्रीमंत प्रवाचा गरीब असू शकतो. सुर्वशे साहेब, समजा तुम्ही आणि मी आपण दोघे जण उमेदवार आहोत UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे. तुमच्याकडे 50 एकर जमीन आहे, माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, आर्थिक निकषात कोण बसेल? मी बसणार. पण समजा तुमची 50 एकर जमीन तुम्ही ट्रान्सफर केली किंवा विकून टाकली दुसऱ्या, मग तुम्ही 0 एकर जमीन झाली तुमच्याकडे, म्हणजे आर्थिक निकषामध्ये तुम्ही बसणार. म्हणजे आर्थिक निकष ठरवता येत नाही. आपल्या देशातील गरिबीचं मूळ किंवा मागासलेपणाचं मूळ आर्थिक गरिबीमध्ये नाही. शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाला विरोध केला ते गरीब होते म्हणून नव्हे तर ते शूद्र होते म्हणून. तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली ते गरीब होते म्हणून नव्हे तर ते शूद्र होते म्हणून. शाहू महाराजांच्या वेदोक्त मंत्रपठणाला विरोध केला तो गरीब होते म्हणून नव्हे तर शूद्र होते म्हणून. प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावरती बंदी घातली ते गरीब होते म्हणून नव्हे तर शूद्र होते म्हणून. महात्मा फुलेने लग्न मंडपातून हाकललं ते गरीब होते म्हणून नव्हे तर शूद्र होते म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना छळलं ते गरीब होते म्हणून नसून तर सामाजिकदृष्ट्या मागासलेले होते म्हणून. म्हणजे आपल्या गेल्या वर्षी निर्मला यादव या मराठा महिलेला डॉक्टर मेघा खोले या हवामान खात्यामध्ये संचालक असणाऱ्या महिलेनी घरी नैवेद्य केला म्हणून घरी जाऊन मारलं, का तर ती मराठा आहे, माझा धर्म बुडाला. मेघा खोले ब्राह्मण, निर्मला यादव मराठा, दोघींचा धर्म एक असेल तर धर्म बुडला कोणाचा? मेघा खोले यांच्या घरचा स्वयंपाक आणि नैवेद्य निर्मला यादव यांनी केला आणि म्हणून घरी जाऊन खोलेबाईंनी निर्मला यादवला मारहाण केली आणि पोलीस कंप्लेंट दिली. इट इज रेकॉर्डेड. मग निर्मला यादवच्या ऐवजी जर का गरीब ब्राह्मण महिला असती नैवेद्य करायला तर तिला मारलं असतं का? जे आपल्या देशातील मागासलेपणाचं मूळ गरिबीत नाही तर धर्मव्यवस्थेमध्ये आहे, सामाजिक मागासलेपणामध्ये आहे. त्यामुळे आर्थिक निकषावरती आरक्षण अशी तरतूद संविधानामध्ये नाही. तरतूद झाली तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. सुप्रीम कोर्टातून टिकलं तर त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. म्हणून आर्थिक निकष म्हणजे गाजर आहे, मोठं गाजर आर्थिक निकषावरती कधीच मिळू शकत नाही आणि मिळूही नाही. आर्थिक निकषावर आम्हाला नको आहे, सामाजिक आणि शैक्षणिक या निकषावरच मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आज कोकाटे सरांनी मांडलेली आहे. मी कोकाटे सरांना शेवटचा एक प्रश्न विचारतो की आज आपल्या भारताचे संविधान जर सुरक्षित नसेल तर भारतातील राहणारे नागरिक सुरक्षित आहेत असं वाटतंय का आपल्याला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की आज आपल्या देशापुढचा गंभीर प्रश्न आहे की संविधानिक लोकशाही टिकेल का नाही. काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील अनंतकुमार हेगडे जे केंद्रात मंत्री आहेत ते जाहीर सभेत बोलले होते की या देशातील सर्व राज्यामध्ये बहुमतात आल्यानंतर, लोकसभेप्रमाणे राज्यसभेत बहुमत झाल्यानंतर
संविधान रद्द करणं हे आमचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय मंत्री बोलतात. ते अजून मंत्रीपदावर आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून मोदी सरकारने बडतर्फ केलेलं नाही. उघड उघड संविधान विरोधी भूमिका आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री घेतात म्हणजे आपल्या देशाची संविधानिक लोकशाही धोक्यात आहे याचे उदाहरण आहे. मुळात गोळवलकर गुरुजी जे आहेत, बंच ऑफ थॉट्स लिहिणार आहेत गोळवलकर गुरुजी, संघाचं बायबल आहे. आणि भाजपा ही संघ परिवारातून भाजप पक्ष निर्माण झालेला आहे. यांना मुळात संविधानच मान्य नाही. मी कोणाशी डिबेट करायला तयार आहे, कारण बंच ऑफ थॉट्स ही जे संघाचं गोळवलकर गुरुजींचा ग्रंथ आहे ते त्याला बायबल मानतात. संघाचं बायबल, भाजपचं बायबल काय तर बंच ऑफ थॉट्स. त्याचा निषेध केला का संघाने किंवा बीजेपीनं? निषेध करणार आहेत का? जर त्याचा निषेध करणार नसतील तर त्यांना संविधान मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. दुसरा मुद्दा असा की अलीकडच्या काळामध्ये पूर्ण वर्चस्व अर्थव्यवस्थेवरती नोटाबंदी करणं हे हुकुमशाहीचं लक्षण आहे, ज्यामुळे लघुउद्योग नष्ट झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला, विदेशी माल आयात केला जातो, म्हणजे अन्नधान्य आयात केलं जातं मुबलक असताना, गहू ज्वारी तांदूळ साखर कांदा तुरडाळ मुबलक असताना पाकिस्तानची साखर आयात केली, मोझांबिकची तूर आयात केलेली आहे, इजिप्त अफगाणिस्तान इजिप्त पाकिस्तानचा कांदा आयात केलेला आहे आणि इथला अन्नधान्य उत्पादक शेतकरी मारलेला आहे. आणि जे UGC ICHR ASI आणि आपल्या देशातील PTI UNI माध्यमांवरती सुद्धा निर्बंध मोदी सरकारने आणलेले आहेत. हे सर्व हुकुमशाहीची लक्षणं आहेत ती. आणि गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली या ठिकाणी काही तरुणांनी, सनातनी तरुणांनी संविधान जाळलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत. संविधान जाळणं म्हणजे ही हुकुमशाही आहे, हे हुकुमशाहीला आमंत्रण आहे, हा लोकशाहीला खूप मोठा धोका आहे. संविधान जाळणं हा देशद्रोह आहे. त्या देशद्रोह्यांना अजून मोदी सरकारने अटक केलेली नाही. म्हणजे एकूणच आपल्या देशाचं संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण जात धर्म पंत प्रांत भाषा पक्ष याचा विचार करता. आपण एक भारतीय आहोत, भारतीय लोकशाहीचे पायिक आहोत. आम्ही सर्व भारतीय म्हणतो आपण सरनाम्यामध्ये संविधानाच्या. आणि आपल्या सर्व भारतीयांची जबाबदारी आहे की आपली संविधानिक लोकशाही वाचवणं आणि तो प्रयत्न आपण केला पाहिजे. आता जवळपास एक साधारणतः 40-45 मिनिट झालं आपण चर्चा करतोय. विस्तृत पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीचं पुरोगामी विचार व्यक्त केलेले आहेत. तर मी शेवटी आपल्याला असे म्हणतो की सध्या पुरोगाम्याबद्दल तुम्ही शेवटी पुरोगामी वाटचाल पुढच्या काळातील कशी असेल, कशा पद्धतीनं खडतर असेल किंवा चांगल्या पद्धतीनं असेल असं तुम्हाला काय वाटतं शेवटचं? काळ अत्यंत खडतर आहे, कठीण आहे, परिस्थिती खूप चिंताजनक आहे. तरी सुद्धा हतबल न होता, निराश न होता, नाउमेद न होता आपण समविचारी लोकांनी एकत्र आले पाहिजे आणि समविचारी लोकांनी प्रबोधन केलं पाहिजे. आपल्या देशातील क्रांती ही प्रबोधनातून होईल, इतिहासाच्या पुनर्लेखनातून होईल. त्यामुळे मी सगळ्या आपल्या देशबांधवांना सांगू इच्छितो की आपण खरा इतिहास जाणून घ्या, खऱ्या इतिहासाची पुस्तकं वाचा, सती इतिहास लिहा आणि आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा. आपल्या कुटुंबातील मुला मुलींना खरा इतिहास सांगा, आपला देश, संविधान, सार्वभौमत्व, समाजवाद काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, समता बंधुता हे सगळं आपल्या मुलांना सांगणं आणि आपल्या आजूबाजूला सांगणं ही अत्यंत काळाची गरज आहे. संघटितपणे आपण जर का काम केलं, संघटितपणे जर का प्रबोधनाचं काम केलं तर निश्चितपणे आपला देश हा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि समाजामध्ये एक एकोपा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. आता ढाल तलवारची लढाई कालबाह्य झालेली आहे. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले होते, आम्हाघरी जण शब्दांचेच रत्न, शब्दांचेच शस्त्र यत्न करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. महात्मा फुले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ का अविद्येने केले. बाबासाहेब म्हणाले, शिका संघटित वा संघर्ष करा, वाचाल तर वाचाल. आपण वाचन केलं पाहिजे आणि आपले कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, पुरोगामी कार्यक्रम,
असे आयोजित करून निश्चितपणे प्रतिगामी शक्तींना आपण पराभूत करू शकतो, पण त्यासाठी गरज आहे प्रबोधनाची. प्रबोधनातूनच क्रांती होऊ शकते. खरोखरच श्रीमंत कोकाट्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे प्रेक्षकांसाठी, आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही जी काही पुरोगामी विचारावरती जे विचार व्यक्त केलेत त्याच्याबद्दल परत एकदा आपला धन्यवाद सर. धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा.